नमस्कार. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये मातेचं स्थान अनन्यसाधारण असतं. ज्या आईच्या उदरामध्ये आपण 9 महिने घालवतो आणि या जगात प्रवेश करतो, ती माता आपल्याला दुधाच्या रूपाने, संस्काराच्या रूपाने आपलं संगोपन करते, आपल्याला घडवते. वडिलांचा सहभाग त्यात असतो, त्यात काही शंका नाही. परंतु बाळावरती पहिले आणि अमिट असे संस्कार घडतात ते आईचे आहे. त्यामुळे प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये आईचं स्थान देवाच्या बरोबरीचं असतं असं मला वाटतं. डॉक्टर उल्हास पाटील यांचं सामाजिक शैक्षणिक कार्य अतिशय विस्तृत आहे, फार मोठं आहे. पण या कार्याला, या प्रतिष्ठाला त्यांनी नाव मात्र दिलं आहे आपल्या आईंचं, गोदावरी फाउंडेशन. आई हीच त्यांची प्रेरणा आहे. अकाली आपल्या वडिलांचं निधन झाल्यानंतर डॉक्टरांच्या आईनी खचून न जाता कुटुंबाला सांभाळलं, उभं केलं आणि अतिशय कष्ट करून समाजाच्या सोबत राहून आपल्या मुलांना समाजाभिमुख केलं, त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यांना उभारणी दिली आणि समाजाची सेवा करण्यासाठी सक्षम केलं. जेही काम उल्हासदादांनी केलं त्यामध्ये या मातेचा सगळ्यात प्रमुख असा सहभाग आहे, वाटा आहे. की मला त्यांच्यामुळेच हे सगळं ते करू शकले ही भावना ठेवून उल्हासदादा आज मातृवंदन हा सोहळा करतायत आपल्या कुटुंबातलं एक मंगल कार्य करण्याच्या आधी. ज्या मातेने जन्म दिला, ज्या मातेने संस्कार दिले, ज्या मातेने आधार दिला आणि समाजामध्ये उभं राहायला सक्षम केलं, अशा मातेला अभिवादन करावं, तिचं पूजन करावं आणि मातृवंदन सोहळ्याच्या माध्यमातून समाजाला एक वेगळा संदेश द्यावा या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आहे असं मला जाणवतं. आणि म्हणून मी खरं म्हटलं तर त्यांच्या परिवाराचं मनापासून अभिनंदन करतो. गोदावरी मावशींनी जे काही कष्ट घेतले आपल्या जीवनामध्ये त्याला तर तोडच नाही. वयाच्या 89व्या वर्षापर्यंत ज्या ज्या ठिकाणी त्यांनी काम केलं, ज्या गावांमध्ये काम केलं, त्या गावागावातली माणसं, सज्जन माणसांना ते जोडून ठेवलं आणि उल्हासदादांच्या या कार्यामध्ये त्यांचा आशीर्वाद त्यांना प्राप्त करून दिला. अगदी निवडणुका जरी असल्या तरी एखाद्या तरुणालाही लाजवेल अशा जिद्दीने आणि अशा ताकदीने आमच्या गोदावरी मावशी आपल्या मुलासाठी गावोगावी माता भगिनींना आवाहन करत फिरतात. कार्यकर्त्यांना, त्या गावातल्या वडीलधाऱ्यांना भेटून त्यांना आग्रह करतात. आणि म्हणूनच समाजाची नाळ बांधून देण्याचं काम या मातेने गोदावरी प्रतिष्ठानासाठी केलेलं आहे याची योग्य अशी जाणीव ठेवून उल्हासदादांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना मला निश्चितपणे आनंद वाटेल. ज्या ठिकाणी मातेचा सन्मान केला जातो त्या ठिकाणी जीवनाचा अर्थ माणसाला खऱ्या अर्थाने कळला आहे असं म्हणायला पाहिजे. म्हणून मी या सगळ्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.